जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रवेशद्वारावरच सुविधा मिळाल्यानं दिलासा। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर सुरुवातीपासूनच कोरोना लसीकरण केलं जात आहे। मात्र या केंद्रात जाण्यासाठी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास होत होता। त्याचाच विचार करत गेल्या आठवडाभरापासून सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या हिवताप चिकित्सालय कक्षामध्ये लसीकरण केंद्र उभारण्यात आलं आहे। यामध्ये 18 वर्षावरील सर्वच नागरिकांना लस देण्यात येते। याचा खरा फायदा हा दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना होत असल्यानं त्यांना दिलासा मिळाला आहे। या लसीकरण केंद्रावर आठवड्याभरात 1000 पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं। बूस्टर डोस देखील या ठिकाणी दिला जातोय। तर तिसऱ्या मजल्यावर 15 ते 18 वयोगटातील तरुणांसाठी लसीकरण करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, पुणेरी आवाज। प्रियंका मोरे, स्टाफ नर्स, सिव्हिल हॉस्पिटल बुलढाणा येथून। 18 भरपूर दिवस झाले आमच्याकडे वॅक्सिनेशन चालू आहे, 18 ते 18 पर्यंत समजा। तर सुरुवातीला वॅक्सिनेशन आमचं थर्ड वाढला होते, बन वाढला। तर भरपूर जणांना ओल्ड एज पर्सनना त्रास व्हायचा वरती येण्यासाठी, वॅक्सिनेशनसाठी गर्दी करत आहात तर त्यांना खूप त्रास होतो आहे वरती येण्यासाठी। तर त्यांच्यासाठी आम्ही वॅक्सिनेशन खाली स्थलांतर केलं। इथे 18 ते वरती वयोगटातील सगळ्यांना लसीकरण देत आहोत खालीच, कारण की त्यांना वरती चढण्यास अडचण येत आहे, किंवा अपंग लोकांसाठी सुद्धा आम्ही खालीच वॅक्सिनेशनची तयारी केलेली आहे। तर त्यांना आम्ही या OPD ला वॅक्सिनेशन करतो। गेल्या आठवड्याभरामध्ये किती वॅक्सिनेशन झाले असेल? आतापर्यंत 1000 1000 वॅक्सिनेशन दिले आम्ही 18 वरती, आणि बूस्टर डोस पण चालू झालेला आहे, तर त्यामुळे गर्दी झालेली खूप, तर त्यांना पण वॅक्सिनेशन चालू केलेले आहे।